नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ड पॉवर इंग्लिश ओकॅब्लरी या कोर्समध्ये आपलं स्वागत आहे आपण ते डेली सत्तर हॉकॅब्लरीची सिरीज सुरू केली आहे मित्रांनो त्यामध्ये आपण डेली सत्तर ओकॅबलरी घेत असतो असं करत करत आपल्याला दोन महिन्यामध्ये म्हणजे साठ लेक्चरमध्ये आपल्याला चार हजार प्लस ओकॅबलरी कवर करायची आहे आणि मित्रांनो आपण तीन ते चार सोर्सेसमधून ही ओकॅब्लरी कवर करतो आहे सोरी एस पी बक्षी सी जी एल आणि एम पी एस सी आयोग तसेच टी सी एस किंवा इतर सुद्धा आपण यामध्ये कवर करतो आहे अशी एकंदरीत चार हजार प्लस आपण हॉकॅबलरी कवर करतो आहे आणि आपण लास्ट सेशनमध्ये बोललो होतो की जर तुम्हाला कुठल्याही पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्रजीकडे कर दुर्लक्ष करता कामा नाही त्यातल्या त्यात हॉकॅब्लरी हा सेक्शन खूपच इम्पॉर्टंट आहे कारण होकॅबलरीवरती अराऊंड फोर्टी फाय टू फिफ्टी पर्सेंट वेटेज वाढलं आहे तर आपण आजचं सुरू करूया आजचं टार्गेट नंबर टू आजचे आपण टोटल सत्तर ओकॅबलरी बघूया ते आहे आपलं टार्गेट नंबर टू डे नंबर टू डे नंबर टूमध्ये आपण सत्तर ओके बघणार आहोत सुरुवातीला आपण वीस आणि प्रेजेस बघूया ठीक आहे तर बघा पहिले तुम्हाला पहिली इडियम्स बघा बुल इन द चायना शॉप बुल बुल दिसतं तुम्हाला बुल बुलला अंडरलिंग करा बुल म्हणजे काय हा बैल बघा बुल बुल म्हणजे बैल हा कुठे आता चायना शॉपमध्ये आता तुम्ही मला सांगा जर हा बैल चायना शॉपमध्ये गेला आहे दिसतं तुम्हाला हा चायना शॉपमध्ये गेला तर हा शांत उभा राहणार आहे का नाही ना हे जे सामान दिसते साईडला हे सामान सगळं मोडून टाकणार आहे नासधूस करणार आहेत जर हा बैल आहे हा बुल आहे हा जर चायना शॉपमध्ये नेला त्याला त्याला ठेवलं चायना शॉपमध्ये तो शांतोबा राहणार नाही आहे तो सगळं नुकसान करून टाकणार आहे बरोबर मग तसं लक्षात ठेवा अ बुल इन अ चायना शॉप म्हणजे वन हू कॉजेस डॅमेजेस 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 म्हणजे नुकसान कि करतो किंवा त्याला आणखी शब्द डिस्ट्रक्शन डिस्ट्रक्शन करणं म्हणजे सुद्धा नुकसान करणं मग तुम्ही फक्त बोल लक्षात ठेवा तो चायना शॉपमध्ये गेला की दुकानाचं नुकसान करणार आहे ठीक आहे आता सेकंड बघा सेकंड तुम्ही हा जी पिक्चर आहे ना मित्रांनो हे तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये बघितलं असेल बघा आहे ना रेल्वे स्टेशनमध्ये काय असतं हा कुली बघा कुली आणि कुलीच्या डोक्यावरती भरपूर सारा बॅग दिसतात बॅग खांद्यावरती दोन बॅग आहे डोक्यावरती दोन तीन बॅग आहे म्हणजे या कुलीवरती बॅग आहे या बॅगेज आहे हे ओझं आहे ना किती मोठं ओझं झालं बघा तीन चार बॅगेचं ओझं झालं मग तुम्ही तसं लक्षात ठेवा सेकंड नंबर बघा बॅग अँड बॅगेजेस बॅग आणि बॅगेजेस म्हणजे विथ बर्डन बर्डन म्हणजे ओझा असणं व्हेरी सिम्पल बघा त्या कुल्लीच्या डोक्यावरती भरपूर सारे बॅग आहे आणि त्या बॅगेचं ओझं आहे मग तुम्ही तसं लक्षात ठेवा ठीक आहे आता नेक्स्ट बघा तीन नंबरचे ईटीएम्स तीन नंबर एम्समध्ये बघा काय होतात ही पॅशन गाडी आहे पॅशन तुम्हाला माहिती आहे आता काय होतं तुम्ही आणि तुमचे मित्र फिरायला जातात त्या गाडीवरती आणि अचानक डोंगरावर भागात जातात आणि तिथे बसतात का पंवारत आणि तुमचं आणि तुमच्या मित्र ते भांडण होतं काहीतरी कारण म्हणून खटकतं आणि तुमच्या मित्राला प्रचंड राग येतो आणि तो रागाच्या भरामध्ये तुम्हाला तिथंच सोडून जातो त्याची त्याची गाडीवर तो निघून जातो मग तुम्ही तसं लक्षात ठेवा काय त्या मित्राला राग येतो तो तुम्हाला तिथंच सोडतो आणि तो पॅशन प्रू त्याची गाडी होती ते तुम्हाला तिथं सोडून जातो आणि तो घरी निघून जातो मग तसं लक्षात ठेवा याला स्टार करून ठेवा मित्रांनो इट इज अ टोटली न्यू इडियम्स नवीन इडियम्स आहे आणि जसं की वेगवेगळ्या परीक्षा झाल्या आपल्या एम पी सीच्या किंवा ज्या भरती आहे आता तलाठी आहे किंवा वेगवेगळ्या भरती येतात त्यांचा ट्रेंडच असा आहे मित्रांनो की त्या नवीन नवीन हॉक्याबल आहे तर आपण सुद्धा ह्या तीन चार सोर्सेसमधून नवनवीन हॉकॅबल कव्हर करतो आहे ठीक आहे आता बघा फ्लाय इन टू फ्लाय म्हणजे उडून जाणं पळून जाणं इंटू पॅशन पॅशन गाडी बघा ही पॅशन गाडी पॅशन गाडी लक्षात ठेवा मग तो पॅशन गाडीवर रागाच्या भरात निघून गेलाय असं तुम्ही लक्षात ठेवा मग आता फ्लाय इन टू पॅशन म्हणजे बिकम व्हेरी अँग्री सडनली म्हणजे अचानकपणे राग येणं मग तुम्ही तर लक्षात ठेवा त्याला राग आला आणि तो तुम्हाला तिथं सोडून गेला आणि गाडीवर निघून गेला असं लक्षात ठेवा ठीक आहे आता चार नंबर बघा चेज चेज निवडते चेज म्हणजे काय पाठलाग करण चेज म्हणजे काय पाठलाग करण चेज टेल टेल म्हणजे शेपूट मग आता हे जे कुत्र आहे हे कशाचा पाठलाग करत आहे हे जे शेपूट आहे का त्याच्या शेपूटचं पाठलाग करत आहे मग त्याला वाटतं की मला शेपूट पकडायची आहे आणि ते शेपूट पकडण्याचा प्रयत्न करत आहे ते होणार आहे का नाही होणार मित्रांनो कारण ते शेपूट मागं पळत आहे तर पळतोय पुढं शेपूट पकडतो पण ती शेपूट का त्याच्या हाती येत नाही म्हणजे तो निष्पळीवर खर्च करतोय स्वतःचा काय निष्पळीवर खर्च करतोय त्याने तुम्हाला काहीच साध्य होणार नाही पण तुम्ही निष्फळ वेळ खर्च करत आहे तसं लक्षात ठेवा बघा चेज रिव्हर टेल म्हणजे काय स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाईम अँड एनर्जी डुईंग अ लॉट ऑफ थिंग्स बट ॲक्च्युली अचीविंग टू लिटल टू लिटल म्हणजे खूप कमी म्हणजे तुम्ही खूप सारे टाइम आणि तुमची एनर्जी खर्च करतात परंतु तुम्हाला काहीच भेटत नाही म्हणजे काय तुम्ही निष्फळ गोष्टीमध्ये तुमची ऊर्जा किंवा तुमचा वेळ खर्च करतायत मग एक उतरं जर त्याच्या शेपटाचा पाठलाग करत असेल तर ते निष्फळ गोष्टीमध्ये खर्च करते ना वेळ मग तुम्ही तसं लक्षात ठेवा ठीक आहे आता नेक्स्ट बघा आता पाच नंबर बघा पाच नंबर मध्ये तुम्हाला गेट डक्स इन्टोर रो दिसतंय का डक्स डक्स म्हणजे काय बदक डक्स म्हणजे काय बदक आता बघ बदक या बदकाची खासियत काय सीमत आहे मित्रांनो हे नेहमी शिस्तबद्ध पद्धतीनं एका लाईनमध्ये चालत असतात काय एका लाईनमध्ये आता बघा पाण्याचं पिक्चर आहे याच्यामध्ये सगळे बद बदक आहे ना डक्स ते एका लाईनमध्ये चालत आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये शिस्तप्रियता खूप आहे असं लक्षात ठेवा तुम्ही मग बघा गेट डक्स इन टो रो म्हणजे काय गेटिंग युअर थिंग्स इन वेल ऑर्गनाईज वेल ऑर्गनाईज करणं म्हणजे शिस्तबद्ध करणं आता बघा किती ऑर्गनाईज आहे ना ते एका पाठी एक आहे सररेषेमध्ये आहे म्हणजे ऑर्गनिक ऑर्गना ऑर्गनाईज पद्धतीने ते चालत आहेत किंवा डिसिप्लिनने चालत आहेत ते असं लक्षात ठेवा तुम्ही इट आता सहा नंबर बघा सहा नंबरमध्ये तुला कॅरी द डेच तर कॅरी 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 द डे याच्यामध्ये कॅरी लक्षात ठेवा कॅरी म्हणजे करी काय करी ही करी कुठली माहिती का हा दो तांबडा रस्ता सुका रस्ता तुम्हाला पांढरा रस्ता दिसतो का रस्ता ती करी आहे म्हणजे बघा एखाद्या तुमच्या मित्राचं जर सिलेक्शन झालं एम पी एस सीमध्ये एखाद्या राज्यसभेतनं पोस्ट मिळाली किंवा पी एस आय एस टी आय एखादी चांगली पोस्ट मिळाली तर तुम्ही त्या मित्राकडे पार्टी घेतात की नाही घेतात ना मग तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी असाल तर पुण्यामध्ये पाटीलवाडा म्हणून फेमस आहे तिथं नॉनव्हेज मिळतं तर विद्यार्थी मित्र तिथं जातात पार्टी करायला म्हणजे नाही का रस्ता गेला कॅरी गेला रस्ता म्हणजे का करी 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 म्हणजे कुठला तांबडा रस्सा आणि कधी घेतात जेव्हा तुमच्या मित्राला यश भेटत असतं तेव्हा तुम्ही जाताना ते पार्टी करायला हां तसं लक्षात ठेवा मग बघा कॅरी द डे म्हणजे काय टू विन अ विक्टरी टू विन अ व्हिक्टरी विक्टरी, विक्टरी म्हणजे काय यश मिळवणं मग व्हेरी सिम्पल आहे की बाबा तुमच्या मित्राला एम पी सीमध्ये पोस्ट मिळाली आहे आणि तुम्ही मग नॉनव्हेज खायला गेला आहे जी करी आहे आपण त्याला तांबडा रस्सा म्हणतो किंवा पांढरा रस्सा म्हणतो ते तुम्ही घ्यायला गेला ही करी घ्यायला गेला केव्हा जेव्हा तुमच्या मित्राला यश भेटलं तेव्हा असं लक्षात ठेवा ठीक आहे आता नक्की बघा सात नंबर सात नंबर बघा कट टू द क्विक अगेन इट इज अ न्यू आयडियम्स त्याला स्टार करून ठेवा कट टू द क्विक कट म्हणजे कापणं कट म्हणजे काय कापणं आता तुम्ही सांगा जर एखादा व्यक्ती घरामध्ये भाजीपाला काहीतरी कट करतोय किंवा फ्रूट्स करतो कट करतोय आणि कट करताना अचानक त्याच्या हाताला चाकू लागला इथं लागलाय बघा जर चाकू लागला तर ते हर्ट होणार ना मला दुख 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 होणार खूप पेन होणार मला त्याचं बरोबर मग तसं लक्षात ठेवा तुम्ही कट टू द क्विक म्हणजे क्विक म्हणजे लवकर लवकर पटकन तसे कट झालं तुमचं हात असं लक्षात ठेवा कट टू द क्विक म्हणजे हर्टिंग संबडी डीपली डिपली म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुखावणं किंवा इंजुरी करणं इंजुरी करणं किंवा वेदना होणं वेदना वेदनाला आणखी शब्द पेन है ना तर तुम्ही हाताला कट झालं त्यामुळे तुम्हाला पेन झालं हाताला दुखावलं गेलं तुम्ही तुम्ही असं लक्षात ठेवा मग बरोबर आता आठ नंबर बघा याला स्टार करून ठेवा ही पण नवीन आहे आणि जसा ट्रेंड आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा की नवी नवीन मार्केट में क्या ला सो नवीन होकॅबलरी मार्केटमध्ये आणणं किंवा विचारणं तर आपल्याला सुद्धा ॲडव्हान्स लेवलला नवीन नवीन होकॅबलरी शिकावी लागणार आहे जेणेकरून आपण या स्पर्धा परीक्षेतनं एक दोन पावलं नेहमी पुढं असू इंग्रजी विषयामध्ये ठीक आहे आता बघा आठ नंबरची बघा राऊंड अप राऊंडमध्ये तुम्हाला राऊंड राऊंड म्हणजे का गोल बरोबर राऊंड आता बघा तुम्हाला हातकडी माहिती आहे का हातकडी म्हणजे जनरली पोलिस ही हातकडी एखाद्या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी वापरतं म्हणजे हातकडीचं शेप कसा आहे बघा राऊंड दिसत तुम्हाला हातकडीचा शेप कसं राऊंड मग त्याच्यावरून लक्षात ठेवा तुम्ही राऊंड अप राऊंड अप म्हणजे काय अरेस्ट करणं म्हणजे अटक करणं मग तुम्ही लक्षात ठेवा की ही जी राऊंड वाली राऊंड राऊंड शेपची हातकडी आहे ही हातकडी गुन्हेगाराला अटक करण्यासाठी वापरली जाते मग राऊंड तुमच्या डोक्यामध्ये राऊंड आलं की तुम्हाला ती हातकडी दिसली पाहिजे गोल की ती हातकडी अटक करण्यासाठी वापरली जाते मग राऊंड अप म्हणजे काय टू टू अरे संबडी म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक करणं आता नेक्स्ट बघा नऊ नंबरचं बघा जनरली काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला सक्सेस मिळतं एखादी पोस्ट मिळते एम पी एस सीमधनं तर ही लोकं काय करतात की वर्ष वर्ष अभ्यास केलेला असतो एम पी एस सीमध्ये मग पोस्ट मिळाल्यानंतर ती व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लेसेसला व्हिजिट करायला जातं कोणी कुलू मनालीला जातं कोणी अरु आर, आर, अरुणाचलला जातं कोणी काश्मीरला जातं बरोबर ना कधी ज्या व्यक्तीला यश मिळालेलं असतं तेव्हा त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला जातात मग आता बघा नऊ नंबर बघा गोईंग प्लेसेस गोईंग म्हणजे जाणं कुठं प्लेसेस प्लेसेस म्हणजे ठिकठिकाणी जाणं कुठं जात आहे तुम्ही तुम्ही जम्मू काश्मीर किंवा अरुणाचलला जातात हे जे पिक्चर आहे ना मित्रांनो हे सिक्कीममधलं 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 तिथं वॉर मेमोरियल आहे खूप मोठं मी स्वतः व्हिजिट केलं या प्लेसला तर खूप छान पद्धतीन एकोणासशे बासष्टच्या युद्धामध्ये ज्या ज्या भारतीय आर्मीच्या लोकांनी जे शहीद झाले त्यांचे मेमोरियल या ठिकाणी बनवलं आहे आणि खूप सारं गार्डन वगैरे आहे इथे सिक्कीमचं प्लेस आहे मित्रांनो तर मग काय होतं की तुम्हाला त्या व्यक्तीला सक्सेस यश मिळालं तर ती व्यक्ती सिक्कीमसारख्या सारख्या ठिकाणी किंवा वेगळ्या ठिकाणी व्हिजिट करायला जाते किंवा फरायला जाते असं लक्षात ठेवा हो तुम्ही मग गोईंग प्लेसेस म्हणजे टॅलेंटेड अँड सक्सेसफुल सक्सेसफुल म्हणजे काय यशस्वी म्हणजे जी लोकं यशस्वी होतात यशस्वी झाल्यानंतर होता ती लोकं वेगवेगळ्या ठिकाणी भेट करायला जातात म्हणजे गोईंग म्हणजे जाणं प्लेसेस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी भेट करणं मग ते गोइंग प्लेसेस होतात जेव्हा त्यांना यश मिळतं तेव्हा हो, असं लक्षात ठेवा हो. आता दहा नंबर बघा गेट द सॅक काय गेट द सॅक सॅक म्हणजे आपली जी कॉलेजची सॅक असते बघा सॅक पाठी मग आपण घेऊन जातो आपण कॉलेजची सॅक म्हणतो ती सॅक आहे आता बघा ह्या 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 व्यक्तीच्या हातामध्ये सॅक दिसते का माझ्या या व्यक्तीला काय केलं आहे गिड्ड सॅक म्हणजे जो बॉस आहे ना त्यांचा त्या बॉसने त्याची सॅक सहित त्या व्यक्तीला काढून दिलं बाहेर काय त्याच्या सॅक सहित त्या व्यक्तीला बाहेर बघा पायाने ढकल पायाने त्याला काढून देतो ढकल ढकलून देतोय म्हणजे काय की ह्या व्यक्तीला कामावरून काढले नोकरीवर काढले आणि हा म्हणतो बॉस की बाबा तुझी आता बॅग पण घे तुझे सॅक पण घे आणि तो कामावरून निघून आता येऊ नको असं तो म्हणतोय मग तुम्ही लक्षात ठेवा गेट द सॅक म्हणजे डिसमिस फ्रॉम द जॉब काय डिसमिस फ्रॉम द जॉब म्हणजे तुमचे जे जॉब आहे किंवा प्रोफेशन आहे म्हणजे कामावरून तुम्हाला काढून टाकलं जातं तुमची जी सॅक आहे त्या सॅक सहित तुम्हाला बाहेर काढलं जातं म्हणजे गेट द सॅक लक्षात ठेवा आता पुढे बघा अकरा नंबर आस्क आफ्टर आता आस्क म्हणजे विचारणं काय विचारणं विचारणे फ्रेझल वर्बर का फ्रेझल वर म्हणजे काय असतं मित्रांनो एक वर्ब असतं त्याच्यानंतर प्रिपोजिशन जोडलेलं असतं या वाक्यामध्ये आस्क हे वर्ब आहे आणि अप्टर रे प्रिपोजिशन आहे असं दोन कॉम्बिनेशन झालं की आपण त्याला फ्रेझल वर्ब म्हणतो आता आस्क म्हणजे विचारणं अप्टर म्हणजे नंतर विचारणं आता नंतर म्हणजे कधी का जनरली काय होतं की एखाद्या गुन्हेगाराला पोलीस अटक करतात अटक केल्यानंतर त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं जातं आणि जेलमध्ये नंतर मग ते पोलीस ठाण्याच्या चौकीमध्ये त्या व्यक्तीची च विचारपूस केली जाते किंवा चौकशी केली जाते की बाबा तू गुन्हा कसा केला तुझ्या साथीदार कोण कोण होते आणि तुम्ही काय काय पळवलं आहे किंवा काय काय चोरी केली आहे हे त्याची चौकशी केली जाते आपण त्याला इन्क्वायरी म्हणतो किंवा इन्व्हेस्टिगेशन म्हणतो किंवा त्याला आणखी एक वर्ड मित्रांनो लुक लुक इन टू काय लुक इन टू लक्षात ठेवा लुक इन टू लुक इन टू म्हणजे इन टू म्हणजे आपमध्ये घेतोय बघतोय म्हणजे त्या व्यक्तीला घरामध्ये त्या पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घेतोय आणि चौकशी करतोय या लुक इन्टूचा अर्थ सुद्धा चौकशी करणं होतं लक्षात ठेवा म्हणजे आपण काय म्हणलो आस्कॉप्टर म्हणजे टू एन्क्वायर अबाउट म्हणजे चौकशी करणं त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टिगेशन करणं इन्व्हेस्टिगेशन करणं किंवा लुक इन टू ही नवीन एक फ्रेझल आहे त्याचा पण अर्थ होतो चौकशी करणं ठीक आहे आता बारा नंबर बघा बोन टू पिक बोन म्हणजे हाड हाडी जे हाडं असते ना आपले त्याला आपण बोन म्हणतो आता काय होतं की जनरली स्मशानभूमीमध्ये काही लोक जमलेले असतात आणि त्यांचे अचानकपणे भांडण सुरू होतं आणि भांडण सुरू झाल्यानंतर त्यांना हाणामारी करायची असते हाणामारी करायला त्यांच्याकडे काहीच नसतं मग ते काय करतात स्मशानभूमीमध्ये जे हाडं असतात हे बोन एकदम तुम्हाला बघा बोन बोन म्हणजे हाडं मग ते लोक काय करतात की ते स्मशानभूमीमधलं हाडं उचलतात बोन उचलतात एकमेकाला हाणामारी करतात बोननीस हाडनीस मारायला लागतात एकमेकाला मग तुम्ही तसं लक्षात ठेवा की स्मशानभूमीमध्ये ही लोक त्यांना काहीच नाही हानामारी करायला मग त्यांनी हाडं घेतली आहे ते एकमेकाला हाणामारी करत आहेत मग तुम्ही तशा लक्षात ठेवा बोन टू पिक म्हणजे कॉज ऑफ कॉरल कॉरल म्हणजे भांडण भांडण ए बोन ऑफ कंटेन्शन कंटेन्शन म्हणजे वाद म्हणजे वादाचं कारण असणं किंवा भांडणाचं कारण असणं आणि ॲपल ऑफ डिस्कॉट डिस्कॉट म्हणजे सुद्धा वाद असणं म्हणजे ह्या ज्या तीन आहेत ना मित्रांनो बोन टू पिक याला सिनोनियम्स किंवा सिमिलर ज्या इडियम्स आहेत ना त्या तीन आहे कोणकोणत्या कॉज ऑफ क्वारल बोन ऑफ कंडेन्शन आणि अॅपल ऑफ डिस्कॉड विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ह्या जे दोन आहेत ना बोन ऑफ कंडेन्शन आणि ॲपल ऑफ डिस्कॉड आयोगानं किंवा सेवेमध्ये भरपूर वेळा विजय येऊन गेलात तर त्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवा ठीक आहे आता तेरा नंबर बघा तेरा नंबर काय सांगतो इट्स ग्रीक टू मी काय म्हणते इट्स ग्रीक टू द मी आता ग्रीक म्हणजे ग्रीक शब्द भाषा आहे ग्रीक भाषा आता ही जी ग्रीक भाषा दिसते तुम्हाला हे समजते एक तुम्हाला त्याचे हात कुठे हे पाय कुठे आहे काहीच कळत नाही हे काय पाय काय मला काहीच कळत नाही ग्रीक भाषा मग तुम्ही तसं लक्षात ठेवा इट्स अ ग्रीक टू मी म्हणजे समथिंग दॅट इज नॉट अंडरस्टँडेबल म्हणजे कधी गोष्ट ती आपल्याला न समजणारी आहे मग आता ही जी ग्रीक भाषा आहे ती आपल्याला समजतच नाही ना मग तुम्ही तसं लक्षात ठेवा तुम्ही इट्स अ ग्रीक टू मी म्हणजे समथिंग दॅट इज नॉट अंडरस्टँडेबल गॉट इट आता चौदा नंबर बघा मित्रांनो <laughs> व्हेरी इंटरेस्टिंग आहे आता काय होतं ना की आ, एक आमच्या हॉस्टेलचा एक म मुलगा आहे त्याचं नाव आहे अभी अभि नाव आहे तो काय करतो जनरली अभ्यास करतो बरोबर परीक्षेचा पण जेव्हा परीक्षेजवळ आली परीक्षेजवळ आली की त्या पोराला तर टेन्शन मग तो काय करतो की कॉर्डरस आहे बघा बऱ्याच मुलांना माहिती तसं क्वाटर देशी दारूची क्वार्टर असते किंवा वाईन असते ती क्वार्टर मग तो काय करतो की तर टेन्शन आलेलं असतं मग तिथे क्वार्टर घेतो कधी प्रेशर त्याला प्रेशर आल्यानंतर किंवा एक्झाम जवळ आल्यानंतर ज्याची परीक्षा जवळ आलेली असते तेव्हा मग तुम्ही तसं लक्षात ठेवा अॅट अ क्लोज क्वार्टर्स क्वार्टर क्वार्टर लक्षात ठेवा तुम्ही फक्त की दारूची क्वार्टर तो कधी घेतो आहे जेव्हा त्याची परीक्षा जवळ येते त्याला टेन्शन येतं म्हणून तो घेतोय अॅट अ क्लोज क्वार्टर म्हणजे क्लोज एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा किंवा एखादी गोष्ट फार जवळ येणं आपण त्याला क्लोज क्वार्टर म्हणतात मग तुम्ही हा वी लक्ष ठेवा की बाबा तो जवळ आली त्याला टेन्शन येत आहे मग तो काय करतो आहे ठीक आहे व्हेरी सिम्पल आता बघा पंधरा नंबर बघा अर्घसाइड दिसते तुम्हाला अर्घसाइड आता अर्ग साईडमध्ये तुम्हाला ए आर दिसते का ए आर ए आर म्हणजे आर्मी ए आर म्हणजे आर्मी आणि आई म्हणजे डोळे मग तुम्हाला माहिती आहे का आर्मीचे डोळे कसे असतात बघा या आर्मीची मजने हे त्यांचे डोळे बघा किती असतात म्हणजे किती सावध असतात ते म्हणजे एवढे सावध असतात की, की, की बाबा ही जी बॉर्डर आहे आपली त्या बॉर्डरच्या पलीकडनं एखादा शत्रू येतो एक काय बाबा आतंकवादी येतात का की भारतामध्ये एन्क्रोचमेंट करतायत का असं ते सारखं सावधपणे आपल्या डोळ्यातनं अलर्ट असतात सावध असतात मग तुम्ही तसं लक्षात ठेवा अर्घसाईड म्हणजे ए आर ए अर्गसमध्ये ए आर म्हणजे आर्मी आईड म्हणजे त्यांचे डोळे अर्ग साईड म्हणजे एक्स्ट्रीमली विजिलंट किंवा वॉचफुल म्हणजे खूप सावध असणं सावध म्हणजे अटेन्शन आहे त्यांचं खूप अटेन्शन म्हणजे बघा हे आर्मीचे लोक किती सावध आहे ना मग तुम्ही तसं लक्षात ठेवा आता सोळा नंबर बघा सोळा नंबर वन सांगितलं इंटरेस्टिंग आहे तर सोळा नंबर मग तुम्हाला लोक दिसतं का ॲट लॉगर हिट्स okay? काय ॲट लॉगर हिट्स तुम्हाला लोक दिसतं लोक 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 आणि हे लोक कोणते माहिती का भारतीय लोक भारती आहे भारतीय कोणते भारतीय लोक आणि भारतीय लोकांची खासियत काय मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की भारतीय लोक त्यांना कुठलं पण कारण द्या ते भांडण करत बसतात तुंब हाणेमारी करतात छोट्यात कारण भेटलं की ते हाणेमारी करतात आता बघा भारतीय लोक काहीतरी रिक्षावरून याचं भांडण झालं असं की पार कपडे वगैरे फाडून टाकले लोकांनी आणि हाणामारी सुरू केली ही भारतीय लोकांची खासियत आहे असं लक्षात ठेवा तुम्ही एक पद्धतीनं की बघा ॲट लोअर रेट्स लोकर रेट म्हणजे लोक भारतीय लोक ॲट लोकर रेट्स म्हणजे टू बी स्ट्राईप स्ट्राईप म्हणजे भांडण करणं किंवा टू बी एट कॉरल कॉरलमध्ये सुद्धा भांडण करणं ऍपल ऑफ अप डिस्कॉट मग कसे आपण बघितलं डिस्कॉट म्हणजे वाद होणं भांडण होणं आणि बोन ऑफ अप कंडिशन आपण बघितली की जे बोन आहे हाडं आहे त्यांनी भांडण करायला लागतात म्हणजे काय सारखं भांडण होणं मग व्हेरी सिम्पल आहे मित्रांनो की बाबा तुम्ही फक्त लोक लक्षात ठेवा की भारतीय लोक तुम्हाला दिसले पाहिजे मॅट ॲट लवकर हे दिसलं की तुम्हाला म्हणायचं की भारतीय लोक आहे ते भांडण करतात असं लक्षात ठेवायचं ठीक आहे बघा मित्रांनो की हुकेबलरी हा सेक्शन लिटरली की पाठ करण्याचा कधी नसतो मित्रांनो म्हणजे काही ज्या स्टोरीज कि आहे किंवा माइंडमॅप आहे ना हे तुम्हाला एवढं इम्प्रेसिव्ह बनवतं की तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळतं आणि शेवटी तुमच्याकडे ऑप्शन असतात खाली म्हणजे तुमच्याकडे स्टोरी असेल ना पाठीमागचं बॅकग्राऊंडला आपण जे शिकतोय ते आणि प्रश्न जरी आला समोर कसा पण येऊ द्या तर तुम्ही त्या ऑप्शनवरून इझिली टॅकल करू शकतात कारण तुम्ही स्टोरी आहे पाठीमागं आणि आपण सिनोनियम सँटेनियुम्समध्ये सुद्धा बघणार आहेत की जे रूटवर्ड असतात ना त्याचं इम्पॉर्टन्स खूप आहे कारण रूट एका रूटवडपासून दहा दहा वीस वीस शब्द बनलेले असतात मग ते रूटवर्डसुद्धा लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे ते आपण पुढं बघूया ठीक आहे आता पुढं बघा सतरा नंबर बघा आयोगानं त्यानंतर टी सी एस आय बी पी एस सीजीएल ह्या परीक्षेमध्ये हा प्रश्न एवढा वेळा विचारलाय की तुम्ही गणना न करू शकत त्याची काउंटिंग नाही करू शकत म्हणजे आयोगाचे एम्स आहे ना फेवरेट फेवरेट टू इट हंबल पाय त्याच्यामध्ये तो पाय दिसत पाय पाय आता बघा आपण एखाद्या व्यक्तीची पाय कधी धरतो आपण धरतो ना पाय की बाबा आपल्याकडनं काही चुकी झाली असल की खूप काहीतरी एखादा सिरियस एखादी गोष्ट झाली किंवा चुकी झाली किंवा एखाद्या व्यक्तीला आपण खूप काहीतरी शिवीगाळ केली तर आपण माफी मागतो आणि त्या व्यक्तीला पाय त्या व्यक्तीचे पाय धरतो खाली आणि आपण त्याला म्हणतो की मला मा तू माफ कर माझ्याकडनं चुकी झाली असं म्हणतो तू बघ हा व्यक्ती आहे ह्या व्यक्तीचे पाय धरतो आहे कारण यांनी काहीतरी गुन्हा केला असन किंवा चूक केली असेल हे माफी मागतोय पाय धरून मग पाय धरणं म्हणजे काय माफी मागणं असं लक्षात ठेवा तुम्ही मग टुईट हंबल पाय पायमध्ये पाय दिसतो तुम्हाला ट्विट हंबल पाय म्हणजे टू मेक कॅन अपोलॉजी ऑर ॲक्सेप्ट हिम्युलेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीची माफी मागणं अपोलॉजी मागणं तो व्यक्ती बघा पाय धरून माफी मागतोय तसं तुम्ही लक्षात ठेवा मग तुम्हाला पाय दिसलं की तुम्ही म्हणायचं की पाय धरून तो माफी मागतोय आता अठरा नंबर बघा अठरा नंबर वन सागे नवीन आहे ये, एस ये पी सरांच्या पुस्तकामध्ये ठीक आहे आता बघा फुल्स एरंड आता तुम्हाला एरंड सग एरंड आता एरंडचं झाडे बघा आपल्या गावाकडं तुम्ही एरंडाचं झाड बघितलं असाल की जिथं कोसाडा किंवा म्हणजे जा जी जागा वापरत नाही तिथं आपण एरंडाचं झाड वाढलेलं असतं आणि एरंडाच्या झाडाची खासियत काय माहिती का या एरंडाच्या झाडाला फळं फुलं काहीच लागत नाही मग तुम्ही सांगा जर एखाद्या एरंडाच्या झाडाला फळं फुलं काहीच लागत नसेल तर ते उपयोगाच आहे का म्हणजे है? ते काय निरुपयोगी आहे आपल्याला काहीच देत नाही आहे काय काहीच देत नाही निरुपयोगी आहे मग तुम्ही तसं लक्षात ठेवा फुल्स एरंड म्हणजे काय युजलेस और टास्क ऑर ॲक्टिव्हिटी दॅट हॅज नो होप्स ऑर सक्सेस म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी जी पूर्णपणे निरुपयोगी आहे हो जसं की एरंड्याचं झाड आहे त्याला फळं फुलं काहीच येत नाही म्हणजे ते निरुपयोगी असं हो लक्षात ठेवा हो तुम्ही त्याला दुसरी इडियम्स आहे ती आहे व्हाईट एलिफंट दिसते तुम्हाला व्हाईट व्हाईट एलिफंट व्हाईट एलिफंट म्हणजे पांढरा हत्ती हा पांढरा हत्ती सुद्धा घरामध्ये असाच उभा केला आहे तो काहीच तुम्हाला मदत करत नाही किंवा काहीच ॲसेट म्हणून काम करत नाहीये मग ते सुद्धा निरुपयोगी असं लक्षात ठेवा तुम्ही ही जी व्हाईट एलिफंट आहे ना ही सुद्धा बराच वेळ आली बरं का आता नेक्स्ट बघूया एकोण नंबर बघा बिग ड्रॉ वन्स अगेन इट इज अ न्यू विडियम्स तुम्हाला बिग बी माहिती आहे बिग बी बिग बी आता बिग बी म्हणजे आपले अमिताभ बच्चन सर आता बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन सर एखाद्या ठिकाणी आले कुठं पण गेले तर ते अट्रॅक्शन की नाही म्हणजे सगळ्या लोकांचं अटेन्शन अमिताभ बच्चन सरांकडे जातं बरोबर जाता ना मग तुम्ही तसं लक्षात ठेवा बिग बिग ड्रॉ म्हणजे काय ह्यूज अटेन्शन अटेन्शन म्हणजे मोठे आकर्षण असणं म्हणजे हे जे आपले बिग बी आहे बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन सर हे ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी ते आकर्षणाचं सिलेंडर आहे असं तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे ना मग बिग ड्रॉ म्हणजे काय ह्यूज अटेन्शन असं लक्षात ठेवा आता वीस नंबर बघा बाय द स्किन ऑफ द टीथ काय बाय द स्किन ऑफ द टीथ स्किन म्हणजे त्वचा टीथ म्हणजे दात आता बघा आहे ना आपल्या दाताची खासियत काय असते ह्या दोन दातामध्ये ना दोन दातांमध्ये खूपच कमी गॅप असतो बरोबर आपले जे दोन दात असतात दोन दातामध्ये बघा दोन दातामध्ये खूपच कमी गॅप आहे खूप कमी गॅप आहे म्हणजे नॅरो आहे नॅरो बरोबर ना जास्त गॅप नाही मग तुम्ही तसं लक्षात ठेवा बाय द स्किन ऑफ द टीथ म्हणजे नॅरोली म्हणजे अरुंद किंवा जवळ म्हणजे खूप जवळ आहे जवळ बघा ते जे दोन दातं आहे ना त्यांच्यामध्ये गॅपच नाही म्हणजे ते अरुंद आहे रुंद नाही म्हणजे अरुंद आहे किंवा ते खूप जवळ आहे मग तुम्ही फक्त टीथ लक्षात ठेवा टीथ टेट नावावरून एकच ईडीएम्स आहे मग तुम्ही ते टीत लक्षात ठेवलं की तुमच्या लक्षात जाईल की आता आपले खूप जवळ जवळ आहे त्यामध्ये त्याचं मिनिंग आहे तर मित्रांनो हे झाले आपले वीस ईडीएम समप्राइजेस आता आपण पुढं बघूया वन वर सब्स्टिट्यूशन मित्रांनो तत्पूर्वी आपण जो कोर्स सुरू केला आहे वर्ड होकॅबलरी वर्ड पॉवर इंग्लिश हॉकॅबलरी कोर्स तो आपला जो ॲप आहे मित्रांनो तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊ शकता म्हणजे ज्या प्ले स्टोअरवरनं तुम्ही वेगवेगळे ॲप डाउनलोड करतात ना त्या प्ले स्टोअरवर जावा आणि तिथं हे पॅशन इंग्लिश स्टडी असं नावाचं सर्च करा काय पॅशन इंग्लिश स्टडी सर्च करा पॅशन इंग्लिश स्टडी सर्च केलं की तुम्हाला असं ॲप दिसेल आपला बघा हा लोगो आहे ॲपचा आणि हे तुम्हाला ॲप दिसेल आपलं हे ॲप डाउनलोड करा आणि याच्यावरती आपले जे कोर्सेस ही जी बॅच सुरू होणार आहे ते ॲपवरती सुरू होणार आहे तर ते कोर्स तुम्ही त्यांना डाउनलोड करू शकता ठीक आहे तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील किंवा म्हणजे वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतील पी असतील इंग्लिश रिलेटेड तर ते सुद्धा तुम्हाला ॲपवर मिळून जाईल ठीक आहे सगळ्यांना डाउनलोड करा त्याच्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल पण मित्रांनो टेलिग्राम चॅनलचं नावसुद्धा तेच आहे पॅशन इंग्लिश स्टडी हे सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा एम पी एस सीच्या रिलेटेड अपडेट्स असतील किंवा बाकी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील किंवा पीडीएफ्स असतील टेस्ट सिरीज असतील तर हे सगळी तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल म्हणजे एक तर तुम्ही प्लेस्टोरवरनं हा ॲप डाउनलोड करून ठेवा त्याच्यानंतर हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आता नेक्स्ट बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्युशन्स याच्यामध्ये आपण दहा वर्ड बघणार आहेत डेली आपलं टार्गेट असतं दहाला बघणं आता एक नंबर बघा पेट्रोलॉजी पेट्रोलॉजीमधून पेट्रोल घेऊ पेट्रोल म्हणजे आपण जे गाडीसाठी म्हणजे मोटरसायकल किंवा ट्रक्स सॉरी मोटरसायकल किंवा कारसाठी पेट्रोल वापरतो बरोबर ना आता हे पेट्रोल कुठून भेटतं आपल्याला खडक्यामधून म्हणजे जमिनीमध्ये खडक गाडले जातात तुम्ही जॉग्राफीमध्ये शिकले असाल की त्या खडक्यामधून आपल्याला पेट्रोलॉजी भेटतो मग पेट्रोल खडक्यापासून भेटतो मग पेट्रोलॉजी म्हणजे काय स्टडी ऑफ रॉक्स रॉक्स किंवा क्रक्स म्हणजे काय खडक म्हणजे खडकांचा अभ्यास करणं किंवा खडकांचं शास्त्र त्याला आपण म्हणतो पेट्रोलॉजी मग तुम्ही पेट्रोल लक्षात ठेवा त्याच्यावरून तुम्हाला पेट्रोलॉजी येईल बटील त्यानंतर बघा मिसोलॉजिस्ट मित्रांनो तुम्हाला आपण म्हटलं होतं बघा की जे रूटवर्ड आहे ना मित्रांनो रूट वर्डवरती काम करणं खूप गरजेचं आहे म्हणजे एक रूटवर्ड तुम्ही शिकलात ना की त्याच्या त्याच्या बेसिसवरती तुम्ही दहा ते बारा नवीन नवीन ओके आपल्याला जरी तुमची तरी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात आता इथं बघा मिसचा अर्थ होतो आय एस मिस म्हणजे हेट करणं काय हेट करणं हेट म्हणजे तिरस्कार करणं आणि कशाचा करता तुम्ही लॉजिक लॉजिक म्हणजे काय लॉजिक लॉजिक म्हणजे काय तुमचं नॉलेज म्हणजे मिसोलॉजिस्ट म्हणजे काय वन हू हेड्स नॉलेज और बुक्स शब्दामध्येच बघा मिस म्हणजे हेड करणं आणि लॉजी म्हणजे नॉलेजचं हेड करणं मग मिसोलॉजिस्ट म्हणजे वन हू हेड्स नॉलेजेस आपण पाठीमागे एक आणखी वड बघितलं होतं बघा आठवतो तुम्हाला मिसोगॅमी आठवला का मिस म्हणजे हेड करणं आणि गॅमी म्हणजे मॅरेजेस म्हणजे जो लग्नाचा ते रेस्कार करतो त्याला मी हो गॅमी म्हणतात ठीक आहे ना आता बघा तीन नंबर बघा बेली झरंट आता बेली म्हणजे तुमचे पोट आपण जे पोट असतं ना त्याला बेली म्हणतो जनरली काय व्हायचं की जेव्हा अठराशे सतराशे आपले शिवाजी महाराजांचा काळ होता किंवा त्याच्यानंतर ब्रिटिशांचा काळ होता त्या त्यामध्ये जेव्हा युद्ध व्हायचं हो ना दोन दोन राज्यांमध्ये तेव्हा ते युद्ध कशी करायची की त्यांच्याकडे तलवारी असायच्या आणि तलवारी असायची मग ते पोटामध्ये पोट म्हणजे आपली बेली म्हणजे बेलीमध्ये खूप असायची ते बरोबर ना कधी कधी युद्ध करताना मग तुम्ही तसं लक्षात ठेवा बेली म्हणजे पोट मग बेली म्हणजे काय वन दॅट इज अ इन वॉर लाईक मूड म्हणजे एखादा व्यक्ती जो युद्धात त्याला भाग घ्यायला आवडतो किंवा तो नेहमी युद्ध करत असतो त्याला आपण बेलीजरंट म्हणतो मग हा नवीन नवी वड याला स्टार करून ठेवा जसा आयोगाचा किंवा सरसेवाचा ट्रेंड आहे नवीन नवीन होकेबदारी विचारणं तर अशा पद्धतीची होकेबदारी तुम्हाला येऊ शकते मग तुम्ही फक्त बेली लक्षात ठेवा बेली पोट पोटामध्ये तो तलवार खूप असतोय म्हणजे युद्ध करतो असं लक्षात ठेवा आता चार नंबर बघा वन्स अगेन इट इज अ टोटली totally, न्यू uh, वर्ड डीमागॉक दिसतं की तुम्हाला डीमॉगॉक याच्यामध्ये तुम्हाला मागं दिसतं मागं माग दिसलं का हां माग मागं काय मागं मागं जातंय मग जनरली आपले लोक मागं मागं कोणात जातात जे आपला राजकीय नेता असतो राजकीय पुढारी त्याच्या मागं मागं जातात की नाही जातात ना हा मग तसं लक्षात ठेवा मग डीमॉगॉक म्हणजे अ पॉलिटिकल लीडर हू गेन्स सपोर्ट बाय फॉल्स प्रोमिसेस म्हणजे खोटी आश्वासन देऊन पाठिंबा मिळवणारा राजकीय नेता काय खोटी आश्वासनं देऊन पाठिंबा मिळवणारा राजकीय नेता फक्त तुम्ही राजकीय नेता लक्षात ठेवा मग म्हणजे कसं लक्षात ठेवा डी मागोग म्हणजे आपण माग मागं जातो असं लक्षात ठेवा त्या राजकीय नेत्याच्या म्हणजे तुमचा तो वर्ड लक्षात राहील आता पाच नंबर बघा बीबिल्ली फाईल बीबिल्ली फाईल हा सुद्धा नवीन वर्ड आहे आणि एम पी एस सिन्हा हा भरपूर वेळा विचारलाय आता बिबिली फाईल म्हणजे तुम्हाला बायबल दिसतं का बायबल दिसतं का बी आय बी एल आय मग तुम्ही बायबल लक्षात ठेवा बायबल हे पुस्तक एक बरोबर ना ख्रिश्चन धर्मियांचं पुस्तक आहे मग बायबलवरून बिबिल्यू फाईल म्हणजे काय पुस्तकांची आवड असणार हा इट आता बिबिलिओ फाईल म्हणजे वन हु इज अ ग्रेट लवर ऑफ द बुक्स लवर ऑफ द बुक्स म्हणजे पुस्तकप्रेमी म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप पुस्तकंच वाचायला आवडतात म्हणजे आपण जी एम पी सीची बोर आहे तुम्ही म्हणू शकता की आपण बिबिल्यू फाईल आहे कारण आपल्याला पुस्तकाची आवड असते आणि पुस्तक आपल्याला चांगल्या पद्धतीने वाचावी लागतात ठीक आहे आता पुढं बघा सहा नंबरचं वन वर्ड अँबी डेक्स्ट्रस आता बघा याच्यामध्ये अँबी म्हणजे बोथ अँबी म्हणजे काय बोथ आणि डेक्स्ट्रस डेस्क म्हणजे आपण डेस्कवर काम करतो बघा कधी कम्प्युटर चालवता डेस्कवरती मग त्याकडे त्या व्यक्तीकडे त्या कौशल्य असतं डेक्स्ट्रस म्हणजे काय कौशल्य असतं मग अँबी म्हणजे दोत दो, बोथ आणि डेक्स्ट्रस म्हणजे कौशल्य म्हणजे दोन्ही हाताने काम करणारा व्यक्ती अँबी म्हणजे इक्वली स्किलफुल विथ इच हँड म्हणजे दोन्ही हाताने असा व्यक्ती काम करू शकतो खूप एक्सपर्ट आहे त्या व्यक्तीला आपण अँबी म्हणतो बट आणि दुसरं एक आणखी वर्ड बघा हां पुढे बघूया आठ नंबरमध्ये बघू आपण तोड आता सात नंबर बघा ऑटोक्रासी ऑटो म्हणजे सेल्फ सेल्फ म्हणजे स्वतः ऑटो म्हणजे सेल्फ आणि क्रासी म्हणजे काय रूल करणं म्हणजे ऑटोक्रासी म्हणजे डि असा व्यक्ती जो स्वतःच रूल करतोय आपण त्याला हुकुमशहा म्हणतात बघा हिटलर हा हुकुमशाह होता त्यांना आपण ऑटोक्रा ऑटोक्रॅटिक रूल म्हणतो ऑटोक्रासी म्हणजे काय डिक्टेटरशिप डिक्टेटरशिपमध्ये डिक्टेटर दिसतं का डिक्टेट डिक्टेट करणं म्हणजे हुकुम करणं टोटल ऑटरिलिझम याच्यामध्ये मा तुम्हाला टोटल दिसतं टोटल टोटल म्हणजे काय सगळं म्हणजे तो म्हणतो की मीच सगळे म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट माझ्याकडे आर्मीचं डिपार्टमेंट माझ्याकडे मीस प्राईम मिनिस्टर आहे मीस पंतप्रधान आहे म्हणजे सगळं टोटल हाच व्यक्ती आहे त्याला आपण हुकुमशा म्हणतो मग तुम्ही तसं लक्षात ठेवा टोटल अॅनरिझम म्हणजे काय हुकुमशा असणं डिस्पोटिझम डिस्पोटिझम म्हणजे सुद्धा हुकुमशहा असणं याला आणखी एक शब्द आहे डेपोटिझम डी ई पी ओ टी आय एस एम हा डेपोटिझम आयोगाने विचारलाय डेपोटिझम म्हणजे सुद्धा हुकुमशा ठीक आहे ऑटोग्राफीमध्ये फक्त ऑटो लक्षात ठेवा तुमचं ऑटोमॅटिकली सगळं लक्षात राहील आता आठ नंबर बघा तुम्हाला मी वारंवार हेच सांगतो की ज्या वन वर्ड आहे किंवा आपल्या सिन्युन्युन्स कॉन्टेन्युन्स आहे ना त्यामध्ये जे वर्ड आहे ना रूटवड रूटवर्ड म्हणजे का अशा शब्दांचा कुठून तरी उगम झाला आहे ते त्याचा अर्थ माहित असणं खूप गरजेचं आहे कारण ते रूटवर्ड तुम्हाला एकदा कळलं की त्याच्या बेसिसवर तुम्ही किती म्हणजे दहा वीस किती किती सुद्धा शब्द तयार करू शकतात आता बघा याच्यामध्ये ऑमनीसिंट ऑमनी म्हणजे एव्हरी प्र सगळं सगळं ऑमनी म्हणजे काय ऑम्नी म्हणजे सर्व सर्व असणं आणि सिएंट म्हणजे काय सायन्सचं नॉलेज दिसते तुम्हाला सायन्स तुम्ही आता एम पी एस सीमध्ये मध्ये सायन्स वाचत असाल बघा मग ऑमनी म्हणजे सर्व सायंट म्हणजे सायन्सचं नॉलेज म्हणजे काय अम्निसिएंट म्हणजे वन हू नोज एव्हरीथिंग म्हणजे असा व्यक्ती त्याला सर्व काही माहीत आहे सर्वज्ञ आहे व्यक्ती त्या व्यक्तीला आपण ऑम्निसिएंट म्हणतो आता आणखी एक शब्द आहे ऑमनिपॉर्टंट हा आयोगाने विचारले ऑमनिपॉर्टंट आता ऑम्नीपोटेन म्हणजे ओमनी आहे बघा ओमनी ऑमनी म्हणजे सर्व पोटेंट म्हणजे पोटेन्शियल म्हणजे सर्व शक्तिमान आपण एखादा परमेश्वर आहे त्याला आपण ऑमनीपोटेन्ट म्हणतो ऑम्नीपोटेन म्हणजे सर्व शक्ती असणं आणखी एक वर्ड मित्रांनो ऑमनी होरस ऑमनी होरस ऑमनी म्हणजे सर्व होर म्हणजे खाणारा म्हणजे जो व्हेज पण खातो नॉन व्हेज पण खातो त्याला आपण ऑमनी म्हणतो म्हणजे कळत एक तुम्हाला की एक रूटवर तुमच्या लक्षात आलं ना तुम्ही आता बघ इथंच आपण चार वर्ड घेतले चार वर्डच्या बेसिसवरती आपण अर्थ काढू शकतो आणि तुमच्यासमोर ऑप्शन आले ना तर तुम्ही इझिली प्रश्न कोणता पण प्रश्न टॅकल करू शकता आता बघा नऊ नंबर बघा अल्ट्रुइस्ट तुम्हाला ट्रू दिसते ट्रू वाक्य म्हणजे ट्रू ट्रू म्हणजे खरा व्यक्ती खरा व्यक्ती किंवा भला व्यक्ती म्हणजे अल्ट्र ट्रूवरून झालं अल्ट्रुइस्ट अल्ट्रुस्ट म्हणजे काय अ पर्सन हु केअर्स अबाउट अदर म्हणजे जो व्यक्ती इतरांची काळजी घेतो त्याला आपण अल्ट्रुइस्ट म्हणतो त्याला आणखी एक शब्द आहे हा सुद्धा भरपूर वेळा परीक्षेमध्ये आलाय त्याला म्हणतात फिलानथ्रॉपिस्ट फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे परोपकार्य व्यक्ती जनरली आपल्याकडे रतन टाटा सर आहेत किंवा प्रेमजी सर आहेत यांना आपण फिलानथ्रॉपिस्ट म्हणतो ही लोक वर्षाला करोडो रुपये समाजासाठी किंवा वेगवेगळे एन जी ओ आहेत गरीब लोकांसाठी किंवा लहान लहान मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतात त्याला आपण फिल त्यांना आपण फिलोन्थ्रॉपिस्ट म्हणतो त्याला सिनोन्यूमच वर्ड आहे अल्ट्रुइस्ट लक्षात ठेवा जो व्यक्ती ट्रू आहे म्हणजे तो नेहमी परोपकारी असतो असं लक्षात ठेवा आता दहा नंबर बघा बायगोट हा सुद्धा नवीन वड आहे बायगोट मग तुम्हाला गोट दिसत गोट गोट म्हणजे शेळी तुम्ही शेळी लक्षात ठेवा काय शेळी म्हणजे जी शेळी असते ना शेळी जनरली कुठे कापले तुम्ही गावाकडे बघा जत्रा असते आपल्याकडं आठवली तुम्हाला हां तर जत्रेमध्ये ही शेळी कापली जाते जे लोक धार्मिक असतात खूप नाही का, का म्हणता मी देवाला नवस केलाय मग मी ती शेळी कापतो किंवा बोकड कापतो असंच मानतात बघा ती लोक म्हणजे लोक धर्मांत असतात किंवा धर्माचा गाढा परिणाम त्या व्यक्तीवर असतो त्याला आपण बायगोट बनायचं बायगोट म्हणजे काय वन हु इज फिल्ड विथ एक्सेसिव्ह एन्थुझियाझम इन रिलिजियस मॅटर म्हणजे धर्मांत व्यक्ती किंवा धार्मिक व्यक्तीमध्ये खूप इंटरेस्ट असणारा व्यक्ती त्याला आपण म्हणतो गॉट म्हणजे तुम्ही फक्त गॉड लक्ष टाका गोट गोट म्हणजे शेळी म्हणजे शेळी नेहमी धार्मिक व्यक्ती कापत असतो जत्रेमध्ये असं लक्षात हो ठेवा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात राहील ती आता नेक्स्ट बघा नेक्स्ट आपण बघूया आपले तीस सिनोनियम्स आणि अँटोनियम्स आता बघा पहिला कमोडियस कम्बोडियसमध्ये तुम्हाला कमांडो दिसलं कमांडो दिसला का कमांडो कमांडोची खासियत काय असते आर्मी आणि आर्मीय फोर्समध्ये कमांडोचं सिलेक्शन केलं जातं आणि तुम्ही सांगा एखादा लोकडा व्यक्ती त्याचं सिलेक्शन होतं का नाही ना मग ना। कोणा सिलेक्शन होतं जो व्यक्ती फिजिकली स्ट्रॉंग आहे मेंटली अल अलर्ट आहे अशाच व्यक्तीचं म्हणजे जो व्यक्ती योग्य आहे त्या जॉबसाठी अशाच व्यक्तीची कमांडो म्हणून निवड केली जाते मग कमांडोवरून झालं कमोडियस कमोडियस म्हणजे काय सुटेबल किंवा कन्व्हिनियंट म्हणजे योग्य व्यक्ती म्हणजे कमांडो जर तो योग्य असेल तर त्याच व्यक्तीला कमांडो म्हणून घेतलं जातो आपल्याकडे जनरली बीएसएफ असतं बघा पॅरा मिलिट्री फोर्सेस त्यांचे कमांडो म्हणतो आपण त्यांना याला अँटोनियम्स बघा इनकन्व्हिनियंट किंवा अनसुटेबल म्हणजे अयोग्य असणं हे झालं त्याला अँटोनियम्स आता दोन नंबर बघा अर्बेन अरबियन मग तुम्हाला अर्बन दिसतं अर्बन अर्बन म्हणजे शहरी अर्बन म्हणजे काय शहरी आणि तुम्हाला माहिती आहे अर्बन म्हणजे शहरी लोकातली शहरी शहरी भागातली लोक खूप नंबर असतात असतात की नाही मग ते नाही मी गुड मॉर्निंग सर गुड आफ्टरनून सर गुड इव्हिनिंग सर असे बोलत असतात नंबरपणे बरोबर ना मग तुम्ही तसं लक्षात ठेवा अर्बन म्हणजे शहर आणि अर्बन म्हणजे शहरी भागातले लोक खूप नंबर असतात असं लक्षात ठेवा तुम्ही मग अर्बन म्हणजे काय पोलाईट किंवा कर्टियस म्हणजे खूप नंबर असणं त्याला आपण म्हणतो अर्बन मग तुम्ही फक्त अर्बन लक्षात ठेवा शहरी भागातले लोक खूप नंबर असतात याला अँटोनियमचा आहे रूड रूड म्हणजे उद्धट इम पोलाईट पोलेटच्या विरुद्ध अर्थ झाला हिम हा हिम हा प्रिपिक्सित झाला मित्रांनो हा प्रिपिक्षित जोडल्यामुळे अर्थ विरुद्ध आरती झाला आणि सॅवेज सॅवेजला अंडरलाईन करून घ्या हा सुद्धा नवीन वर्ड आहे सॅवेज म्हणजे सुद्धा उद्धट असणं वॉट इट आता बघा तीन नंबर बघा <laughs> तुम्हाला देसी फर डेसी मग तुम्हाला डेसी दिसत देसी देसी दिसले देसी देसी म्हणजे तुम्हाला आठवलं का देसी दारू है ना की जेव्हा एखाद्या व्यक्ती देसी दारू घेत असतो तेव्हा ते दे� व्यक्तीला भान राहत नाही कुठल्याच गोष्टीचं तिने दोन तीन क्वार्टर घेतला देसी दारूच्या तर तो सगळ्या गोष्टीचा उलगडा करून टाकतो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून टाकतो की माझ्या आयुष्यामध्ये आज झालंय तसं झालंय म्हणजे तो रिव्हील करतो सगळ्या गोष्टीचा उलगडा करतो मग तुम्ही तसं लक्षात ठेवा देसी दारू लक्षात ठेवा देसीपर देसी देसीपर म्हणजे रिव्हील करणं किंवा डिकोड करणं किंवा त्याला आणखी नवीन वड आहे ट्रान्सक्राईब ट्रान्सक्राईब करणं म्हणजे सुद्धा उलगडा करणं म्हणजे हा व्यक्ती सगळं काही सांगून टाकतोय किंवा जेव्हा तो देसी घेतो तेव्हा असं लक्षात ठेवा मग देसीपर म्हणजे सगळं काय सांगून टाकणारा याला अँटीन्यूम झाला हाईड हाईट म्हणजे लपवणं हाइट म्हणजे लपवणं त्याला सर कन्सिल कन्सिल म्हणजे कन कं, कन्साईज करणं आतमध्ये गेलाय तो असं लक्षात ठेवा म्हणजे लपलाय लपलाय आणि सिक्रेट हा शब्द तुम्हाला माहित असेल तुम्ही म्हणता ना काय सिक्रेट आहे का तुझं म्हणजे काय गुपित आहे का सिक्रेट सिक्रेट म्हणजे काय गुपित इट आता बघा चार नंबर बघा जनरली काय होतं की तुम्ही असं इमेजिंग करा तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात काय तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात आणि घरामध्ये काय झालं की तुमची जी वरती पोटमाळ असते बघा पोटमाळ्यावरती डबा ठेवलेला असतो वरती डबे असे हां ते इमेजिन करा तुम्ही खाली उभा आहात वरती पोटमाळ्यावर ते डबे ठेवले डब्यावरती काटा ठेवला काटा काटा म्हणजे आपली तरज असते ना आपण त्याला काटा म्हणतो बघा हां तर डब्यावरती काटा पण ठेवला आणि काय झालं तर तुमचा धक्का लागला त्या सगळं डबा आणि काटा तुमच्या डोक्यावर पडले खाली मग तुम्ही सांगा जर तो डबा आणि काटा तुमच्या डोक्यावर पडत असेल ते संकटिक नाही डेंजर आहे ना तुमच्यासाठी कारण तुम्हाला लागू शकतं इंजुरी होऊ शकते मग तुम्ही तसं लक्षात ठेवा काय तुम्ही पोट मारा वरती डबा ठेवलाय डब्यावरती काटायत तेथून तुमच्या डोक्यात पडले म्हणजे डेंजर झालं असं लक्षात ठेवा बघा पहिल्यावर चार नंबरचं वर डिबॅकल दिसतं तुम्हाला डिबॅकल डिबॅकलमध्ये तुम्हाला डब्बा दिसतो डब्बा हा डबा लक्षात ठेवा डब्बा आणि तुम्हाला कॅटास्ट्रॉफीमध्ये हा सुद्धा डिफिकल्ट होत तुम्हाला काटा दिसतो काटा काटा म्हणजे तुमचा तरजू म्हणजे काय हा डबा आणि हा काटा तुमच्या डोक्यावर पडला आहे म्हणजे तुमच्या डो कायला संकट आली असं लक्षात ठेवा मग डिबॅकल म्हणजे डिझास्टर किंवा कॅटास्ट्रॉफी किंवा फियास्को या तिन्हींचा अर्थ एकच होतो की संकट येणं गॉट इट आता अँटो न्यूज बघा सेप सेफ म्हणजे सुरक्षित ब्लेसिंग ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद ट्रॅम्प ट्रॅम्प म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आपले तात्या तात्या लक्षात ठेवा मग तात्यावर कधी संकट येऊ शकत नाही कारण तात्या डोनाल्ड ट्रम्प या तात्याकडे भरपूर सारा पैसा आहे ट्रायम म्हणजे यशस्वी असणं त्याच्यावर संकट येऊ शकत नाही हा ट्रायम झाला विरुद्ध ठीक आहे आता पाच नंबर बघा टॉकेटिव्ह टॉक म्हणजे बोलणं आणि टॉकेटिव्ह म्हणजे बडबड्या म्हणजे ज्या व्यक्तीला खूप बडबड करायला आवडते त्याला आपण टॉकेटिव्ह म्हणायचं ठीक आहे टॉकेटिव्ह म्हणजे गॅरुलस गॅरू ग्रुप म्हणजे ग्रुपमध्ये बोलणार नाही असं लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे ना किंवा घरी घरी लक्षात ठेवा घरी असा व्यक्ती घरी खूप बडबड करतोय घरी घरी असं लक्षात ठेवा गॅरुलस म्हणजे बडबड्या असं लोकेशियस लोकेशियस मग तुम्ही लोक दिसत लोक लोक ज्या व्यक्तीला लोकाबरोबर बोलायला खूपच आवडतं त्याला आपण लोकेशियस म्हणायचं किंवा चॅटर चॅटरमध्ये मग चॅटिंग चॅट चॅट करणं आपण चॅट करतो बघा टेलिग्राम व्हॉट्सअपवरती चॅट करणं म्हणजे काहीतरी लिहित असतो त्याच्यानंतर चॅटर चॅटर म्हणजे सुद्धा बडबडे करणं म्हणजे टॉकेटिव्ह गॅरुलस लोकेशियस चॅटर या सगळ्यांचा मिनिंग बडबडे असं होतो यापैकी कि आयोगाचे किंवा सरसेवे भरतींचे टॉकेटिव्ह आणि लोकेशियस हे जे वड आहे ना खूप फेमस आहे म्हणजे वारंवार हे विचारले जातात त्यामुळे लक्षात ठेवा आता रेटिसंट रेटी, रेटी म्हणजे पाठीमाग राहिलेला म्हणजे तो जास्त बोलत नाही आहे त्याला रेटिसंट म्हणतात रिझर्व किंवा क्वाईट क्वाईट म्हणजे शांत आपण म्हणतो किप क्वाईट किप क्वाईट म्हणजे शांत बसा रे आपण असं म्हणतो बघा म्हणजे त्याचे विरुद्धार्थी शब्द आले ठीक आहे आता नेक्स्ट बघा नेक्स्ट मित्रांनो आपले आता शेवटचे दहा सॉरी आठ होमोपन्स आता होमोपन्स म्हणजे मित्रांनो असे वड असतात की त्यांचे प्रोनाऊन्सिएशन सारखे असतात पण त्याचे लिटरल मिनिंग वेगवेगळे असतात इट आणि प्रत्येक परीक्षेला किमान एकतरी हुंबून विचारला जातो आता बघूया आपण पहिला पहिला बघा सिमेंट्री आणि दुसरं आहे सिमेंट्री आता यांचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे पण याच्यामध्ये सी आहे इथं सी आहे आता, आता हा जो सिमेंट्री आहे ना एक नंबरचा सा, याचा अर्थ होतो ब्युरियल प्लेस म्हणजे स्मशानभूमी आणि हा जो सिमेंट्री आहे ना याचा अर्थ होतो क्वालिटी ऑफ हार्मोनी ऑर बॅलन्स इन द साईज अँड डिझाईन म्हणजे प्रमाणबद्ध असणं किंवा सारखी पण असणं ला आपण सिमेट्री म्हणतो आता एक आणि दोनमध्ये लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला पहिल्यामध्ये सिमेंट दिसत -E -E सिमेंट सीई एम ई एन टी आपण अंबुजा सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट या सिमेंटपासून जी स्मशानभूमी बांधली आहे त्याला म्हणायचं सिमेंट्री मग सिमेंट्री म्हणजे काय ब्युरियल प्लस म्हणजे स्मशानभूमी मग तुम्ही लक्षात ठेवा की या सिमेंटने सिमेंटचा वापर करून त्या लोकांनी स्मशानभूमी वापरली मग तुम्ही असं लक्षात ठेवा आणि सिमेट्री मग तुम्हाला डबल एम दिसत डबल एम डबल एम म्हणजे सारखे नाही दोन्ही सारखे दिसतं बघा मग ही सिमेट्री म्हणजे प्रमाणबद्धता असणं किंवा सारखे पण असणं इट आता तीन आणि चार नंबर बघा तीन नंबरमध्ये कोलीचे आहे चार नंबरमध्ये आहे आता बघा तीन नंबरमध्ये कोली दिसत तुम्हाला कोली सी याला कोळी ते कोळी लक्षात ठेवा कोळी आणि तुम्हाला कोळी लोक असतात ते दो, दो ले ले मासे पकडणारे समुद्रामध्ये ते कोळी लोक काय करते दोघं दोघांच्या बोट घेऊन गेलेलं असतं मासे पकडायला पण होतं काय की वादळ येतं आणि यांची टक्कर होते त्या बोटींची कोणाच्या कोली लोक, कोली लोक जे कोळी लोक आहे त्यांच्या बोटींचे टक्कर होते मग तुम्ही त्याला लक्ष कोलिजन म्हणजे टक्कर होणं कॉट इट आता हे कोलिजन म्हणजे स्ट्राइकिंग अगेन्स्ट क्लॅश म्हणजे टक्कर होणं व्हेरी सिम्पल आता हे जे कोलिजन शब्द मित्रांनो आता जे राज्यसेवा झाली राज्यसेवा मुख्य राज्यसेवा मुख्य तुम्हाला ला हा कोलिजन आला बर का जोड्या लावामध्ये विचारला होता तुम्ही लक्षात ठेवा मग कोळी लक्षात ठेवा कोळी लोकांची जी बो बोट आहे त्यांची टक्कर झाली असं लक्षात ठेवा क्लॅश झालं लक्षात ठेवा आणि दुसरं जे कोलुजन कोल्युजन आहे ना कोल्युजनचा अर्थ होतो नेक्सस म्हणजे हात मिळवणे असणं म्हणजे जनरली म्हणजे नाही का ते संगणमताने काम करणं म्हणतो आपण बघा की दोघा जण एकमेकांनी इलिगल असू द्या किंवा लिगल असू द्या दोघं हातात हात मिळवून काम करत असतात त्याला आलं कोल्युजन आता पाच आणि सहामध्ये बघा काउन्सिल आणि काउन्सिल आता जो काउन्सिल आहे ना हे काउन्सिलचा अर्थ होता ॲडवाईज ॲडवाईज म्हणजे सल्ला आपण म्हणतो ना कोर्टामध्ये इज द काउन्सिल फॉर द अॅक्यूज नंबर वन इज द काउन्सिल फॉर द अक्यूज नंबर टू कोर्टामध्ये म्हणतात बघा की म्हणजे ह्या ह्या आरोपी एक नंबर आणि दोन नंबरसाठी लॉयर कुठला आहे काउन्सिल म्हणजे लॉयर असणं किंवा सल्ला देणारा असं लक्षात ठेवा तुम्ही मग काउन्सिल म्हणजे सल्ला देणारा किंवा उपदेश देणारा आणि दुसरं काउन्सिल आणि काउन्सिल आपण म्हणतो ना की द टेन काउन्सिल ऑफ द टेन काउन्सिल ऑफ द इंटरनॅशनल वॉज ऑर्गनाईज इन दिस प्लेस असं म्हणतो आपण म्हणतो ना काउन्सिल म्हणजे परिषद आपली जास्त ना असेंब्ली विधानसभा विधानपरिषद किंवा लोकसभा आपण त्याला काउन्सिल म्हणतो मग ती काउन्सिल म्हणजे काय आणि असेंब्ली असेंब्ली म्हणजे परिषद ज्या ठिकाणी भरपूर सारे लोक एकत्र येतात आणि आता सात आण आठ बघा सात सातमध्ये कॅनव्हास आणि याच्यामध्ये पण कॅनव्हास आहे पण फरक असा आहे स्पेलिंग सगळं से सेम आहे डबल एस आहे मग आता सात नंबरचं कॅनव्हस म्हणजे काय रब क्लोथ म्हणजे जे कपडे असतं ना कपड्याला आपण आतून आसला होतो बघा अस्तर किंवा रब जे कपडा आहे त्याला आपण काउन्स uh, त्याला आपण कॅनवस म्हणायचा हा कॅनव्हास लक्षात ठेवा आणि हा जो कॅनव्ह आहे ना कॅनवस म्हणजे टू प्रपोगेट फॉर द कॅन्डिडेट इन द इलेक्शन म्हणजे मतासाठी तो प्रचार करतोय आता सात आणि आठमध्ये तुमचं कन्फ्युजन झालं तर लक्षात कष्ट ठेवायचं बघा ह्या कॅनव्हासमध्ये एकच आणि ह्या कॅनव्हासमध्ये डबल एस आहे डबल एस म्हणजे दोन लोक आहे अपोजिशन पार्टीचे मग तुम्ही असं लक्षात ठेवा की काँग्रेसचा आहे बीजेपीचा आहे किंवा दोन व्यक्ती वेगवेगळ्या पार्टीचे लक्षात ठेवा तुम्ही मग हे व्यक्ती मतासाठी आहे असं लक्ष ठेवा मी तुम्हाला डबल एच दिसलं की तुम्ही म्हणले पाहिजे हे मताच्या संबंधात आहे किंवा प्रचाराला चालले असं लक्षात ठेवा ठीक आहे तर मित्रांनो ही झाली आपली आजची सेव्हन्टी इडियम सन फ्रेजेस आणि टोटल होक्याबदारी आपला असं टार्गेट आहे डेली सत्तर सत्तर हॉक्याबदारी करत विथ इन टू मंथ्स आपल्याला चार हजार प्लस हॉक्याबदारी कव्हर करायची आहे जेणेकरून आपल्या हॉक्याबदारीचा कुठलाही प्रश्न चुकणार नाही मित्रांनो मित्रांनो हा जो वर्ड पा वर्ड पॉवर होकॅबलरी कोर्स आहे ना त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की ॲड त्याचे ॲडमिशन ओपन आहे किंवा तुम्ही ॲप डाऊनलोड करा आहे पॅशन इंग्लिश स्टडी यावरती तुम्हाला सगळी अपडेट मिळून जाईल किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल पॅशन इंग्लिश स्टडी हे सुद्धा तुम्ही जॉईन करून देवा म्हणजे जे इंग्लिश रिलेटेड व्हॅल्यू ऑडिशन आहे म्हणजे आपल्या मित्रांनो काम काय माहिती का की मार्केटमध्ये म्हणजे पुस्तक म्हणजे आप मार्केट आपण जे पुस्तकं वापरतो एकच व्यक्ती पाच ते सहा पुस्तकं नाही वाचू शकतो हो हुकॅपसाठी बरोबर ना कोणीतरी एकच पुस्तक वापरत आहे किंवा ते पुस्तक पण वाचताना ते पाठ होत नाही हो हुकेबल हा पण प्रश्न आहे आपण काय करतोय चार ते पाच स्टँडर्ड सोर्सेसमधून हुकेबारी एकत्र करतोय एकत्र करून ही पीडीएफ तुम्हाला सकाळी दिली जाते आणि संध्याकाळी आपलं ते लेक्चर होतं डेली एक म्हणजे आपण पाच ते सहा सोर्सेसमध्ये सगळी वकॅबलरी कं कंबाईन करतोय म्हणजे तुम्हाला पाच ते सहा पुस्तक वाचण्याची गरज नाही ते आपण देतोय तुम्हाला आणि स्टोरीजच्या माध्यमातून माइंडमॅपच्या माध्यमातून सांगतोय त्यामुळे ते पण तुमच्या चांगलं लक्षात जात आहे ठीक आहे तर आपण कंटिन्यू करू इन फ्युचरसुद्धा सगळ्यांनी चांगला अभ्यास करा ऑल द बेस्ट